अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व शिवराज्याभिषेक सोहळा दिनाचं औचित्य साधून मेंढपा धनगरांचं राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. 6 जून रोजी सकाळी 11 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या अधिवेशनाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मेंढपा धनगर विकास मंचाच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं आहे. 298 वर्षांपासून ज्या समाजाचं श्रद्धेय स्थान अहिल्यादेवी आहेत, पारस आहेत, अशा वारसा हक्काने रक्ताच्या नात्याने जोडल्या गेलेल्या समाजाची आजही वाताहत सुरू आहे. संपूर्ण देशभर विखुरलेल्या मेंढपाळ समाजाची दखल केंद्र व सरकारने घेतली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांचा काळ लोटूनही हा समाज अद्यापही पारतंत्रात जगत आहे. देशभर असे लाजीरवाणे जिणे जगत असणाऱ्या या समाजाला सामाजिक प्रवाहात आणून सन्मानाने जगता यावं, त्यांच्या परंपरागत व्यवसायाला संरक्षण मिळून पर्यावरणाचे, वनांचे, जंगलांचे कोणतेही नुकसान न होता उपाययोजनांची आखणी करण्यात यावी, यासाठी भक्कमपणे विचारमंथनाची गरज निर्माण झाली आहे व त्याकरता मेंढपा धनगरांचे राज्यस्तरीय महाअधिवेशन 6 जून रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलं आहे. मेंढपा धनगर विकास मंच महाराष्ट्राच्या वतीने आयोजित या अधिवेशनाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आज पारंपरिक पद्धतीने जो त्यांचा चाललेला व्यवसाय आहे त्याला सुद्धा आपण शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना अर्धबंदिस्त हा व्यवसाय करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला समोर आणायच्या आहेत आणि त्या मेंढपाळांना समजून सांगायच्या. त्याचबरोबर त्याच्यासाठी आवश्यक असलेली म्हणजे कशा पद्धतीचं आपण आपला व्यवसाय केला पाहिजे ह्या सर्व गोष्टीची माहिती आम्ही मेंढपाळांना पूर्ण त्या अधिवेशनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगणार आहे. त्याच्यासाठी त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय पातळीवरचे मार्गदर्शक तज्ज्ञ आम्ही त्या ठिकाणी त्यांना निमंत्रित केलेलं आहे. जसं उदाहरणार्थ डॉक्टर अरुण तोमर म्हणून आहे संचालक, केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था आहे ते अविका नगर राजस्थान, ती भारत सरकारच्या अंडरटेकिंगमध्ये ते असलेली ती संस्था आहे आणि त्या ठिकाणी बरंचसं मेंढ्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीचा रिसर्च झालेला आहे आणि वेगवेगळे ब्रीडसुद्धा त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि अर्धबंदिस्त कशा पद्धतीचं असलं पाहिजे, कारण शेवटी अर्धबंदिस्त केल्याशिवाय त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आता येणार नाही, नाहीतर त्यांची भटकंती थांबण्याच्या दृष्टीकोनात हा आमचा सर्व प्रयत्न आहे. आणि अधिवेशनाच्या माध्यमातून सर्व लोकांना आम्ही एकत्रित घेऊन आता याच्या पुढची जीवन जगण्याची दिशा कशी असली पाहिजे हे आमचे मेंढपाळ आणि आमचं पूर्ण ऑर्गनायझेशन ठरवणार आहे. आणि ती मागणीची सातत्यानं 20 वर्षापासून जी की आम्ही राज्य शासनाकडे करतो आहे त्याच्यामध्ये बरेचसे आमचे प्रश्न जे आहेत ते पूर्ण मी काही एकही सुद्धा आश्वासन देऊनसुद्धा निकाली निघालेले नाही. त्यातला काही भाग जो आहे जो आमचा वन विभागाशी जी की सातत्यानं लढाई होती तर ग्रेझिंग लँडसाठी आम्हाला आम्ही जे मागणी केली होती त्याच्यासाठी सुधीर भाऊ मुगळीकरांनी मागच्या आपल्या रावटे आंदोलनामध्ये कबुलीची दिली होती. त्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये तशी व्यवस्थापन झालेली आहे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये 1000 हेक्टर जमीन ग्रेझिंग लँडसाठी देतो म्हणून त्यांनी आश्वासित केली आहे, पण तशा पद्धतीचा अजूनपर्यंत कुठलाही जी आर निघाला नाही. परंतु त्या याच्यामध्ये आमचं असं म्हणणं होतं की बाबा पूर्ण महाराष्ट्रभर पसारा करण्यापेक्षा अर्धबंदिस्त शेवटी हा प्रयोग आहे. एका ठिकाणी जर प्रायोगिक तत्वावर जर तुम्ही करत असाल तर आम्हाला मॉडेल म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये आम्हाला राबवण्यासाठी तुम्ही तशा पद्धतीच्या जमिनीची उपलब्धता करून द्या. त्यांनी जवळपास 200 ते 250 हेक्टर जमीन आम्हाला त्यांनी ग्रेझिंग लँडसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला फक्त हे ग्रेझिंगसाठी त्यांचे जे नियम आणि अटी असतात पण तिथे तुम्ही खेळासुद्धा बघू शकत नाही असे त्यांचे नियम आहेत, ते पण आम्हाला मान्य. तर असा स्पॉट जो आहे तो अहिल्यादेवी आपलं महामंडळाचं जे जागा आहे पोहण्याला तिथे आम्हाला महामंडळाकडे आम्ही मधल्या पिरियडमध्ये मागणी करून होती की आम्हाला ती जागा उपलब्ध करून द्या. राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे आणि मेंढपाळांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची जवळपास आपल्या देशाला 75 वर्ष होऊनसुद्धा स्वातंत्र्य मिळून तरीसुद्धा मेंढपाळ हा जो आहे भटकंती करतो आहे आणि मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरीय आम्ही एक अधिवेशन बोलवतो आहे. त्यांची दशा आणि दिशा ह्या विषयावरती आम्ही पूर्ण अधिवेशन त्या ठिकाणी घेणार आहे. त्याच्यासाठी बाहेर राज्याबाहेरीलसुद्धा
सेंट्रल गवर्नमेंटचे मार्गदर्शक डॉक्टर तोमर साहेब आणि त्याचबरोबर आपले कदम साहेब जे उलमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे असे मोठमोठे तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचं मार्गदर्शनाच्या नुसार ते पुढची आमची उन्नतीची दिशा आम्ही ठरवणार आहे। प्रमुख अतिथी सध्याच्या परिस्थितीत आम्ही अधिवेशनाचं नियोजन केलेलं आहे कारण प्रमुख अतिथीच्या याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्याचप्रमाणे आमच्या राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, सुधीरभाऊ मुंगेटवार आणि आपले विखे पाटील साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना आम्ही बोलवणार आहे। याच्यासाठी संपूर्ण याच्यामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम आणि पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला आमच्या धनगर समाजाचे नेते पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे।